एका गावात तीन छोटे पिग्स आपल्या आईबरोबर एका छोट्याशा घरात राहत होते. ते तीनही छोटे पिग्स दिवसभर धावपळ दंगामस्ती करतच असायचे, पण त्यांची आई एकटीच दिवसभर घरची सगळी कामं करत असायची. दिवसभर कष्ट करून पैसे कमवायची, आपल्या मुलांसाठी जेवणही बनवायची. अनेकदा ती तिच्या मुलांना एखादं काम सांगायची, पण त्यातलं एकही ते काम कधीच करायचं नाही. बिचारी आई दिवसेंदिवस वैतागू लागली होती. जोपर्यंत मी हे काम करत राहीन तोपर्यंत माझी मुलं काही करणार नाहीत, म्हणूनच त्यांना इथून कुठेतरी दूर पाठवलं पाहिजे जिथे मी नसेन. जेव्हा डोक्यावर जबाबदारी येईल तेव्हाच माझी मुलं स्वावलंबी होतील. असा विचार करून तिने आपल्या तीनही मुलांना बोलवलं आणि म्हणाली, हे पहा मुलांनो, आता तुम्ही मोठे झालायत. मला वाटतं की आयुष्यात तुम्ही आपल्या पायावर उभं राहावं, स्वतःसाठी स्वतःच पैसे कमवावेत, स्वतःची कामं स्वतः करावीत, यासाठी तुम्ही कुठेतरी लांब जाऊन आपलं घर बांधा आणि स्वतः मेहनत करून आपलं आयुष्य जगा. थोड्या दिवसांनी मी तुम्हाला भेटायला येईन. मग तिने आपल्या तीनही मुलांना थोडेसे पैसे आणि थोडं जेवण बांधून दिलं आणि म्हणाली, जा आपलं आपलं आयुष्य सुखात घालवा, एकमेकांच्या बरोबर राहा, एकमेकांना मदत करा, जा आता. आपल्या आईचा आशीर्वाद घेऊन तीनही पिग्स घराबाहेर पडले. आता त्यांचं पहिलं काम होतं स्वतःसाठी एक घर बांधणे. थोडं पुढे गेल्यावर त्यांना एक जागा मिळाली जिथे ते आपलं घर बांधू शकत होते. माझ्या मते आपण इथे घर बांधू शकतो. आपण तिघही आपापली वेगळी घरं बांधूया. कोणीही एकमेकाच्या कामामध्ये लुडबुड नाही करणार. वेगळी घरं कशाला, आपण सगळ्यांसाठी एकच घर बांधूया. नाही नाही, मला वाटतं आपण वेगवेगळीच घरं बांधली पाहिजे. ठीक आहे, वेगवेगळी घरं, पण सगळ्यांची घरं एकमेकांच्या जवळ असली पाहिजेत. जवळ कशाला? जवळ एवढ्यासाठी की वेळ पडल्यावर आपण एकमेकांना मदत करू शकू. नाही नाही, मला हे मान्य नाही. मी तर लांबच घर बांधणार. मग तिघांनीही घर बांधायचं काम सुरू केलं. सर्वात मोठ्या पिगीला येता येता एका शेतकऱ्याच्या शेतात गवताचे खूप सारे गठ्ठे दिसलेले. त्याने विचार केला, आपण ते गवताचे गठ्ठे घेऊन आपलं घर बांधू शकतो. हे खूप सोपंही पडेल आणि आपलं घर पटकन बांधून होईल. मग मला खेळण्यासाठीही खूप सारा वेळ मिळेल. मग तो त्या शेतकऱ्याकडे गेला आणि सगळं गवत विकत घेऊन आला. त्याने त्या गवतापासून आपलं घरही बनवलं आणि लगेचच ते घर तयारही झालं. दुसऱ्या पिगीने विचार केला की आपण आपलं घर लाकडाने बांधावं. म्हणून त्यांनी एका लाकूड तोड्याकडून भरपूर लाकूड विकत घेतलं आणि आपलं घर बांधू लागला. एक दोन दिवसात त्याचं घर बांधून तयार झालं. पण सर्वात छोट्या पिगीने विचार केला की मी पक्कं घर बांधेन. म्हणून तो बाजारात गेला आणि तिकडून वीट, सिमेंट आणि दगड आणून आपलं घर बांधायला सुरुवात केली. काही दिवसातच छोट्या पिगीचं घर तयार झालं. जेव्हा छोटा पिगी घर बांधत होता तेव्हा बाकीच्या दोन पिगीजनी त्याची खूप थट्टा मस्करी केली. तो बिचारा दिवसभर काम करायचा आणि बाकीचे दोघं मजामस्ती करायचे. काही दिवसांनी एक भयानक लांडगा त्यांच्या घराजवळ आला. तिन्ही पिग्स आपल्या घराबाहेर खेळत होते. ते तीन धष्टपुष्ट पिग्स बघून त्या लांडग्याच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने विचार केला, अरे वा, ही पिग्स तर चांगली धष्टपुष्ट आहेत. आता 7-8 दिवसांची भुकेची निश्चिंती. त्या लांडग्याला बघून तिन्ही पिग्स आपापल्या घरात जाऊन लपले.
लांडक्याने बघितलं की तिन्ही घरांपैकी एक घर तर गवताचं आहे, लगेचच तुटेल. तो त्या घराजवळ आला आणि एकाच धक्क्यात त्याने ते घर तोडून टाकलं. आतमध्ये जो पिगी होता तो पटकन आपल्या भावाच्या घरात जाऊन लपला. तो लांडगा चिडून ओरडला, अरे पळताय कुठे रे, मी पकडीनच तुम्हाला. अरे कुठेही लपा रे, मी तुम्हाला नक्की खाणारच. मग तो लांडगा दुसऱ्या पिगीच्या घराकडे जाऊ लागला. ते घर लाकडाचं होतं. लांडग्याने त्या घराला 2-3 धक्का मारला पण तरी ते घर काही तुटलं नाही. आतमध्ये लपलेले दोन्ही पिग्स खुश झाले. काही वेळ आवाज न आल्यामुळे त्यांना वाटलं की तो लांडगा पळून गेला, पण खरं तर तसं नव्हतं. तो लांडगा घरापासून लांब गेला होता आणि त्याने पळत पळत येऊन घराला जोरात धक्का दिला. आता ते लाकडाचं घरही पडायला लागलं. आतमध्ये लपलेले दोन्ही पिग्स कसं बसं करून आपल्या तिसऱ्या भावाच्या घरात गेले. आज काही करा, कुठेही लपा, आज मी तुम्हाला नक्की खाऊन टाकणार. आता लांडगा तिसऱ्या पिगचं घरही पाडायचा प्रयत्न करू लागला, पण ते घर बनलेलं वीट सिमेंट आणि दगडाने. लांडगा काही ते घर आता पाडू शकणार नव्हता. पण त्याने बघितलं की घर जरी सिमेंटचं बनलेलं असलं तरी दार तर लाकडाचंच आहे. आता लांडगा ते लाकडाचं दार तोडायचा प्रयत्न करू लागला, तर छोट्या पिगने घरातल्या जड जड वस्तू त्या दारामागे लावायला सुरुवात केली. त्याच्या घरात लपलेल्या दोन्ही पिग्सना त्याने हाक मारली, अरे लवकर बाहेर या ना, मला मदत करा, आपल्याला हा दरवाजा तुटू द्यायचा नाहीये, लवकर या रे. मग आत लपलेले दोन्ही पिग्स बाहेर आले आणि त्यांनी छोट्या पिगला मदत करायला सुरुवात केली. त्या तिघांनी मिळून घरातल्या जड जड वस्तू त्या दारामागे लावल्या आणि त्यामुळे तो लांडगा काही दार तोडू शकला नाही. लांडगा दमून तिथेच बसला. बराच वेळ बाहेरून कुठलाही आवाज न आल्यामुळे दोन मोठ्या पिग्सना वाटलं की लांडगा तिथून निघून गेला. पण सगळ्यात छोटा पिग जो होता तो खूप हुशार होता. तो त्याच्या मोठ्या भावांना म्हणाला, अरे ऐका, असं समजू नका की लांडगा इथून पळून गेलाय, काही ना काही करून तो आपल्या घरात शिरण्याचा नक्की प्रयत्न करणार. आता आपण असा विचार करूया की तो नक्की कुठून आत येऊ शकतो. बराच वेळ विचार केल्यावर छोट्या पिगला कळलं की लांडगा कुठून आत येऊ शकतो. ऐका, एकदम शांतता ठेवा, मला छतावरून काहीतरी आवाज ऐकू येतोय. सगळ्यात छोट्या पिगच्या आता लक्षात आलं होतं की लांडगा एकाच ठिकाणून घरात येऊ शकतो, ती म्हणजे घराची चिमणी. मग तो त्याच्या भावांना म्हणाला, चला चला लवकर आपण सगळे मिळून घरातली लाकडं गोळा करूयात आणि ती सगळी चिमणीच्या खाली ठेवूयात. त्यावर थोडस तेलही शिंपडूयात आणि जेव्हा मी खून करेन तेव्हा काडीपेटीची काडी पेटवून त्या लाकडांवर टाका. त्या छोट्या पिगने जो विचार केला होता तोच विचार त्या लांडग्यानेही केला होता. हळूहळू चालत चालत तो लांडगा त्या चिमणीपाशी आला आणि त्यांनी चिमणीत उडी मारली. लांडग्याने उडी मारताच छोट्या पिगने आपल्या भावांना खून केली. लगेचच त्यांनी एक काड्या पेटी पेटवून त्या लाकडाला आग लावली. लाकडांनी आग पकडली आणि वरून येणारा तो लांडगा त्या आगीत जाऊन पडला. दोन्ही मोठ्या पिग्सना आपली चूक कळाली. त्यांच्या आळशीपणाने आज त्यांचा जीव गेला असता, पण सगळ्यात छोट्या पिगच्या प्रसंगावधानाने आणि हुशारीने आज त्यांचा जीव वाचला होता. छोटू, आम्हाला माफ कर, आम्ही तुझी खूप मस्करी केली, पण तू बांधलेल्या घरामुळे आज आपला जीव वाचला. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, आपण सगळे एकत्र एक मोठं आणि मजबूत घर बांधूया ज्यात आपण एकत्र राहू शकतो
आणि अडचणीच्या वेळी एकमेकांना मदत करू शकतो। तुम्ही विसरलात आपल्या आईने काय शिकवलं होतं ते? की एकी हेच बळ। चला आता त्या लांडग्यामुळे घरात आता जी काही पडझड झालीय त्याची आता दुरुस्ती करूया आणि सगळे मिळून एकत्र आनंदात आयुष्य घालवूयात। या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की एकीतच बळ आहे।